नमस्कार, मी कोल्हापूरकर ऋषी आपले स्वागत आहे चॅनल मध्ये. आणि आपल्या बरोबर कायम प्रमाणेच आहे कोल्हापुरी क्रीडा. आम्ही आलेलो आहे युअर झोन कॅफे मध्ये, जी आहे राजनमपुरी दुसरी गल्लीत डाव्या बाजूला कमला कॉलेजच्या माग. कमन जाम लागलेले आहेत, आताच पोटाचा सिलेंडर झालाय, प्लस कॅफेतलं खाऊन आणि सिलेंडर करून घ्या. कॅफेच्या मालकांनाच भेटूया. ही आहेत युगल जैन. नमस्कार साहेब. नमस्कार. आम्हाला आज तुमच्या कॅफेमध्ये काय खायला मिळेल जेणेकरून आमची वाढलेली ढेरी पूर्ण फुल्ल होईल? एक स्लोडेड एक येतोय पिझ्झा, प्लस आपलं एक परफेक्ट राईस पापड येतोय, मसाला पापड. आणि आपली स्पेशल डिश म्हणला असा तर बावड्याचा बन समोसा. बावड्याचा बन समोसा आपल्याला राजनपूर मिळतोय आपल्या इथं. होय होय. आहे इथं किचन मध्ये आपण बघतोय, इथं काउंटर एकदम स्वच्छ नीट आणि क्लीन आहे. शेफ आहेत ते सुद्धा अत्यंत स्वच्छ हाताने काम करत आहेत. म्हणजे इतकी हायजीन आणि इतकी स्वच्छता इथं सांभाळली जाते. आपण आता बघूया इथं बन समोस्याची रेसिपी, जी बावड्यामध्ये आमच्या कॉलेजवर मिळायची. आपण परवा दिवशी त्याचा शॉर्ट एक व्हिडिओ बघितलेला आहे पांडवामध्ये इथला. तीच रेसिपी आणि तीच चव आपल्याला इथं मिळते का ती पाहूया. आपल्याला इथं कस्टमर दिसत आहेत. साहेब नमस्कार. आपलं नाव कसं? तुमचं? वैभव बोलणे. बरं, तुम्ही किती दिवस झाले या कॅफे मध्ये येत आहे? 3-4 महिने. 3-4 महिने झाले. इथं कोणकोणते पदार्थ खाल्ले? सगळेच खाल्ले. आणि कोणता पदार्थ आवडला? भात वडी, भाकरी, पापड आणि नवीन बन समोसा म्हणून आहे बावड्याचा स्पेशल. हा, एकदा ट्राय करा. मस्त आहे. मस्त आहे. आणि कोणता पदार्थ नाही आवडला? मी 10 पैकी किती मार्क देऊ शकतो या फेला? 10 पैकी 11. या लोकांना किड्यानं आपलं सबस्क्रायबर बनवलेलं आहे. किडा माझ्यापेक्षा फेमस आहे. यही नाही, अभी और सुनिए. किड्याला अगोदर पासून किती दिवस झाले तुम्ही किड्याचे मेम्स बघताय? बरेच दिवस झाले असतील. पापडाची पण रेसिपी चालू आहे. तर हे कोणतं पापड आपण खाणार आहे? भातवडी म्हणून. भातवडी, ह्याला इंग्लिश मध्ये म्हणतात परफेक्ट राईस मसाला पापड. पूर्ण स्टफिंग झालंय थोडंसं, बराच वेळ लागतोय मला वाटते. बरेच साहित्य सामग्री लागते ना यामध्ये? त्याला सगळे व्हेजिटेबल्स असतात, पनीर, स्वीट कॉर्न, बाकी सगळे जे रेग्युलर व्हेजिटेबल्स असतात त्या सगळ्या व्हेजिटेबल्स असतात. यावर चीज टाकल्यानंतर आपल्याला लक्षात येणार नाही, त्याच्या अगोदर आपण बघून घेऊया. इथं आहे स्वीट कॉर्न, टोमॅटो, कांदा, पनीर, ऑलिव्ह, ब्लॅक ऑलिव्ह सुद्धा आहेत. आणि त्याचबरोबर आहे काकडी, म्हणजे टोमॅटो आहे भरपूर, यात भरभरून टाकलेलं आहे काय 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 काय, म्हणून याला फुल लोडेड पिझ्झा असं म्हटलं जाते. आपण काय करूया, पहिल्यांदा पापडच चढूया. काय म्हणतो? मस्त क्रिस्पी आहे.
आणि चीज आहे याच्यावर. भाजलेलं पापड, त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी आणि शेव डाळ, बरंच काय काय बरोबर कळलं. रेग्युलर मसाले पापड आणि या पापडामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अगोदर खाल्लेलं असते? नाही नाही, बेस ना खाऊन चुकवतो मग आपण बन समजे टेस्ट बघूया. आपण आता टेस्ट करूया बावड्याचा बन समोसा. थोडस चेंज केलेला आहे रेसिपी मध्ये, यामध्ये चीज आहे, वेगवेगळे सॉसेस आहेत आणि बावड्यामध्ये असते त्यामध्ये ग्रीन चटणी आणि आपली टोमॅटो सॉस एवढंच घातलं जाते आणि ह्यामध्ये आहेत वेगवेगळे सॉसेस. उचल घेऊ खाऊन बघूया कशी चव आहे. पहिल्यांदाच ट्राय करणार. दहा पैकी दहा मार्क मी याला देऊ शकतो कारण बावड्यात चव आहे ती वेगळीच चव आहे. त्या व्यतिरिक्त काहीतरी नवीन केलेलं आहे की सॉस घातलेला आहे आणि चीज घातलेला आहे आणि त्यामुळे चव अजून फुललेली आहे याची. किड्याच्या हातनं काही बन समोसा सुटणार झालाय आणि आपण घेऊया आता मिक्स लोडेड पिझ्झा. ज्यामध्ये बरेच आयटम आहेत आणि ही मी खाण्यासाठी एकदम उत्सुक आहे कारण नवीन काहीतरी आयटम असं नवीन नवीन ठिकाणी आणि नवीन डिशेस ट्राय करण्यासाठी भरपूर मजा येते. असा पिझ्झा मी जिंदगीत कधी खाल्लेला नाही. नाही हे जे आहे का नाही ऑलिव्ह वगैरे ऑलिव्ह ऑलिव्ह मुळे याची चव एकदम मिडल ईस्ट मधला पदार्थ प्लस वेस्टर्न पदार्थ असे एक फ्युजन आणि कॉम्बिनेशन या पिझ्झामध्ये. वन इटर्निटी लेटर. आमच्या किड्याला कोण नाव ठेवल? हा याची बॉडी बघा, हे ना एकट्यानं असं पिवलंय सगळी. काय बात कर, उत्सवमूर्ती बसायची जागा आहे आणि ही आज उत्सवमूर्ती आहेत आमची. त्याचबरोबर या साईडला बसायची व्यवस्था आहे, कम्फर्ट झोन आहे इथं. वरती आपण बघायला लावली फुग्याचं डेकोरेशन, मागच्या बाजूला हॅपी बर्थडे आणि इथं उत्सवमूर्तींना बसण्याची कम्फर्टेबल मोमो कुशन आहे. सगळ्यात महत्वाचं या कॅफेचं, इथं त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत जेणेकरून अश्लील चाळी करणारी अवैध कारभार करणारी लोक इथे येता कामा नयेत आणि जरी काय आलं तर त्यांच्यावर कॅफेवालीच कारवाई करू शकतील लगेच. नमस्कार सर, मला सांगा हे तुमच्या डोक्यात कुठं आले कॅफे आपण टाकला पाहिजे? माझं म्हणजे लहानपणीपासून एक माझं होतं की बाबा एक हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जायचं, निदान हॉटेल इंडस्ट्रीमध्ये न जाता मला निदान मला माझा कोर्स मिळाला की बाबा एक कॅफे. हॉटेल इंडस्ट्रीजमध्ये कसं जेवण वगैरे हे तर सगळीजण खातातच पण एक काहीतरी आपण वेगळं काहीतरी बाबा एक लाईटली म्हणजे झटपट खाता यावं. कॉलेजचं टार्गेटेड कस्टमर आपण ऐकलंच, त्याबरोबर आणि कोणत्या कस्टमरला तुम्ही टार्गेट केले? आता सरास मी आता किटी पार्टीज म्हणा, बर्थडे पार्टीज म्हणा, जेणेकरून एक साधारणतः आपल्या आता कॅफेची कॅपॅसिटी आहे साधारणतः 50 माणसं ऍट अ टाइम बसू शकतात. तर आपण बर्थडे हॉलमध्ये बघितलं आणि प्रायव्हेट सेक्टर जे आपण म्हणतोय त्यामध्ये बघितलं की भरपूर कॅमेरे बसवलेले आहेत, मग ते प्रायव्हसी कशी म्हणायची? कॅमेरे भरपूर आहेत ना, तिथं कुठलाही अवैध प्रकार घडू नये त्याच्यासाठी आपण बसवलेला आहे. बाबा ते कॅमेरे दिसतात डोळ्यासमोर, बर्थडे हॉल असल्यामुळे बर्थडे हॉलमध्ये तुम्हाला फक्त बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी तो हॉल दिला जातो. म्हणजे जगापासून अलिप्त असं एक सेलिब्रेशन करण्यासाठी हॉल दिलं, हा जेने त्यामध्ये अवैध कारभार किंवा अश्लील चाळी अजिबात करायचे त्याच्यावर कुठेतरी अंकुश बसावा म्हणून तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे आपण बसवलेले आहे.
खाणं कसं होतं? एक नंबर होतं. तू बाकीच्या कॅफेत जातोय, आता सिंगल मेंबर आहे, भरपूर कॅफेमध्ये जातोय, त्या कॅफेमध्ये आणि या कॅफेमध्ये खाण्यात काय फरक जाणवला तुला? एक नंबर फूड क्वालिटी वगैरे आणि ज्यातले त्यातले हायजिनिक, मला तरी भयानक हायजिनिक वाटले. एवढी स्वच्छता मी आतापर्यंत कुठल्याच कॅफेमध्ये बघितलेली नव्हते. तर अशा पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन ठिकाणं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. लाईक केल्यानं माझं चॅनल जास्तीत जास्त रिकमेंड होईल. तेव्हा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन, नवीन ठिकाणी नवीन रिव्ह्यू घेऊन. तोपर्यंत जय श्रीराम.